पहिला भाग आपण बघितला होता आठवते तुम्हाला पहिला भाग कुठला बघितला वडिलांच्या प्रातःकाली फेरफटका सकाळी लवकर उठून त्यांचे वडील रोज सकाळी लवकर उठून त्याला द्यायचे नमाज पडायचे आणि गावातल्या सगळ्या लोकांना मदत करायचे हा आणि ज्यावेळी निवडणुका सुरू झाल्या त्यावेळी ते काय झाले वडील काय झाले अब्दुल कलामांचे सरपंच झाले आणि लोकांच्या समस्या नेहमी सोडवायचे सगळ्या लोकांना गावाचा मदत करायचे त्यामुळे गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती ते होते त्यांचा व्यवसाय कुठला होता नाव बनवण्याचा होता आणि अब्दुल कलामचं गाव कुठलं रामेश्वर आणि दुसरा भाग आपण कुठला बघितला तिसऱ्या वर्षी अब्दुल कलामांनी काम आठव्या वर्षी आणि याच्या न्यूज पेपर वाचण्याच्या अगोदर ना चिंचोके सुद्धा ते येते की वर्तमानपत्राच्या अगोदर ते चिंचोके विचारायचे आज सहावा भागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे माझा पहिला मार्गदर्शक तुम्हाला काय वाटतंय त्यांचे पहिले मार्गदर्शक अहमद जलालुद्दीन असं सहाव्या भागाचं नाव दिले माझा पहिला मार्गदर्शक अब्दुल जलालुद्दीन ज्यावेळी अब्दुल कलामांचे वडील बोर्ड बनवायचे त्यावेळी त्यांना मदत करायला कोणी यायचं जलालुद्दीन हा कोण होता त्याचा भाऊ कुठला वर्तमानपत्रासाठी जो हे करत होता एजन्सी त्याची होती तो अत्ते भाऊ हा अत्ते भाऊ होता
आणि हा अत्रे भाऊ अब्दुल कलामांच्या वडिलांना बोट बनवण्यासाठी मदत करायला यायचा आणि त्यांच्याजवळच राहायचा. आणि तो 8वीपर्यंत शिकलेला होता, पण 8वी त्यावेळी 8वी म्हणजे खूप होत होतं आणि 8वी शिकलेला आणि शिक्षक होईल त्या काळामध्ये. मग 8वीपर्यंत शिकल्यामुळे त्याचं इंग्रजी पण चांगलं होतं. मग गावातल्या सगळ्या लोकांना कुणाला अर्ज द्यायचा असेल, काय करायचं असेल, त्यांची सगळी कामं सुद्धा जलालुद्दीनच करत होता. अब्दुल कलाम आणि हा त्यांचा अत्ते भाऊ जलालुद्दीन यांच्या वयामध्ये 15 वर्षाचा फरक होता. आणि हा फरक असल्यामुळं आणि त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळं तो सुज्ञ व्यक्ती होता आणि अब्दुल कलाम जे काही प्रश्न विचारतील त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं त्यांनी दिली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी बोर्ड बनवायची चालायचं ते काम चालायचं त्यावेळी ती कशी बनते हे सुद्धा अब्दुल कलामांना तो सांगायचा. आणि अब्दुल कलामांना सुद्धा ते जाणून घ्यायची इच्छा होती म्हणून ते जाणून घेत होते. त्याच्याकडून दोन्ही पाहिजे, सांगणारा सांगतोय आणि ऐकणाऱ्यांनी ऐकलं पण पाहिजे. तसं जलालुद्दीन अब्दुल कलामांना ती बोट कशी बनवायची हे सांगत होते. आणि म्हणून अब्दुल कलाम काय म्हणतात, मी ज्यावेळी लहान होतो त्याचवेळी माझं अभियांत्रिकेचं शिक्षण तिथंच सुरू झालं. बोट कशी बनवायची इथून माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाला सुरुवात झाली. त्यानंतर काय होतं, मागच्या भागात आपण बघितलं का ते जोराचं लग्न कोणाबरोबर होतं, सांगितलं ना. तर अब्दुल कलामांची जी बहीण आहे जोहरा, जी पण स्वभावाने चांगली असते, सेम कलामांची आई जशी आहे तशीच जोहरा असते, ते माहित आहे त्यात नाही पुस्तकामध्ये. तर ही जी मोठी बहीण आहे जोहरा, तिचं लग्न या जलालुद्दीन बरोबर. तर जोहराचं लग्न कोणाबरोबर होत, जलालुद्दीन. मग आता बघा, ही मैत्री होती आत्याचा मुलगा, पण ज्यावेळी आता आपल्या बहिणीचं त्याच्याबरोबर लग्न होतं त्यामुळं आणखी त्यांची मैत्री दृढ होते, संबंध आणखी वाढतात. आणि मग आणखी चांगलं मार्गदर्शन कलामांना नेहमी त्याच्याकडून मिळतं, कारण अब्दुल कलामचे वडील पण शिकलेले नसतात, आई पण शिकलेली नसते. मग जे काही प्रश्न असतील, जे काही अडथळे त्यांचे असतील, ते सगळे जलालुद्दीन दूर करायचं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की माझा पहिला मार्गदर्शक जर कोण असेल तर तो कोण आहे, जलालुद्दीन आहे. आणि शिकण्यासाठी पण त्यांना प्रोत्साहन देत होता. काही ठराविक शिक्षण झाल्यानंतर रामनाथपुरम म्हणजे जवळच एक गाव आहे रामनाथपुरम, तिथं स्क्वाड स्कूल आहे, तिथे त्याला ऍडमिशन घ्यायला सांगितलं अब्दुल कलामांना. आणि मग पुढचं शिक्षण जे आहे ते त्यांनी रामेश्वरम सोडलं आणि रामनाथपुरम म्हणून जे आहे तिथे या काय हो मग ह्या शाळेमध्ये सोडायला सुद्धा ही दोघं गेले होते त्यावेळी, समसुद्दीन आणि जलालुद्दीन या शाळेमध्ये सोडायला, त्यांना ज्यावेळी ते शिकायला जाणार होते आता बाहेरच्या गावी शिकायला जाणार, मग त्यांना सोडायला झालं पाहिजे की दोघं त्यांना सोडायला शाळेत. आता यानंतर ते सांगतात की ज्यावेळी अब्दुल कलाम पुढचं शिक्षण पण घेतात, इंजिनिअरिंग वगैरे पूर्ण करतात, त्यावेळी पण तशीच त्यांनी मदत केली, तिथं पण सोडायला, तुझा घर सोडून गेल्याशिवाय तुला शिक्षण मिळणार नाही, तुला आयुष्यात पुढे जायचं शिकलं पाहिजे, हा सुद्धा सगळा सांगण्याचा भाग जो आहे तो त्यांनीच त्यांना मार्गदर्शन केलं. आणि मग त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुन्हा ज्यावेळी परदेशात जायची संधी आली, त्यावेळी पहिल्यांदा विमानात बसायला, ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा विमानात बसून जाणार होते अभ्यासासाठी, त्यावेळी सुद्धा मुंबईला सांताक्रूज विमानतळावर सुद्धा ही दोघं झाली होती, समसुद्दीन आणि जलालुद्दीन. म्हणजे एवढी त्या दोघांनी मैत्री झाली होती सगळ्यांची या तिघांची. म्हणून अब्दुल कलाम म्हणतात आता राष्ट्रपती झाले ते तरी या लोकांना ते विसरले का नाही, कारण त्यांनी जेवढी मदत केली ना त्यावेळी महत्वाचे. म्हणून आपल्या जवळची जी माणसं असतील त्या माणसांना कधीच विसरायचं नाही, कारण आपल्या जवळची माणसंच आपल्याला मदत करत असतात आणि त्यांच्यामुळेच आपण पुढे जात असतो. म्हणून आपल्या जवळच्या माणसांना कधीच विसरायचं नाही. आणि अब्दुल कलाम एवढं राष्ट्रपती होऊन आता त्यांनी बघा हे पुस्तक लिहिले, तरी पुस्तकांमध्ये किती वेळा उल्लेख केलाय जलालुद्दीन, जलालुद्दीन प्रत्येक भागामध्ये आलंय नाव त्यांचं, कारण लहानपणी त्यांना लहान वयामध्ये त्यांनी मदत केली. मग त्यांनी सांगितलंय की जोराबरोबर लग्न होतं, त्यानंतर एक मुलगी होती, तिचं नाव मेहबूब, मेहबूब नाव मुलीचं, त्या म्हणजे जलालुद्दीनच्या मुलीचं नाव. आणि अचानक ज्यावेळी एस एल बी म्हणजे अग्निबाणाचं काम चालू असतं, एस एल बी काय नाव एस एल बी, त्या ते बनवत असताना ते काम चालू होतं इस्रोमध्ये, तेव्हा एक दुःखद बातमी त्यांना येऊन म्हणजे त्यांना मिळते दुःखद बातमी. तर जलालुद्दीनचा मृत्यू झाला अशी बातमी अब्दुल कलामांना मिळते. ही बातमी मिळाल्यानंतर त्यांना एकदमच जास्तच दुःख होतं, कारण सगळ्यात मोठा मार्गदर्शक कोण असतो तोच असतो, आतापर्यंत त्याने एवढं मार्गदर्शन केलेलं असतं आणि त्याचं वय पण नसतं,
आता ती बेगम जी आहे त्याची मुलगी जी आहे ती छोटी आहे, छोटी आहे काय सांगितलंय. मग अचानक त्याला काय अटॅक वगैरे येतो आणि मग कसं झालं ते त्या पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये, पण त्याचा मग मृत्यू होतो. आणि मग ती बातमी मिळाल्यानंतर मात्र हे काम चालू असतं, तिथून निघून लगेच आपल्या गावी रामेश्वरमला त्याला बघायला येतात आणि पूर्ण खचून गेले असत. कारण एकतर हा त्याचा खूप जवळचा मित्र असतो, त्यानंतर आता पुन्हा तो बहिणीचा नवरा पण असतो आणि आता त्याला लहान मुलगी पण असते. मग एवढ्या तरुण वयामध्ये गेल्यानंतर कुटुंबाची अवस्था खूप वाईट होती आणि म्हणून अब्दुल कलामांना पण काळजी वाटते, काही सुचत नाही. त्याच्यावर ते येतात आणि मग सगळे विधी वगैरे झाल्यानंतर अब्दुल कलामांचे वडील त्यांना घेऊन एका बाजूला बसतात आणि त्याला समजावतात. आता ते पण दुःखातच आहेत, अब्दुल कलामांचे वडील त्यांच्या मुलीचा पण नवरा गेलेला आहे ना, त्यामुळे ते तर पूर्णच खचून गेलेले आहेत. तरी सुद्धा ते म्हणतात की जी बाई कुठली गोष्ट होते ती सगळी अल्लाच्या इच्छेनेच होते, त्यामुळे आता आपण यामध्ये काहीच करू शकत नाही. आता आपण जोराला आणि तिच्या मुलीला सांभाळलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतः खचून गेलो तर त्यांच्याकडे कोण बघणार, म्हणून आपण स्वतः खचून न जाता जोरा आणि मुलगी जी आहे मेहबूब तिची काळजी आपण घेतली पाहिजे असं कलामचे वडील जे आहेत ते त्यांना सांगतात. आणि अब्दुल कलामच्या वडिलांचं वय सुद्धा त्यावेळी 100 वर्ष. आणि ह्या घटनेमुळं ते सुद्धा पूर्ण खचून जातात आणि म्हणूनच मागच्या प्रकरणात दिलेलं ना की वडिलांचा मृत्यू 102 दिलाय ना, 102 वर्षांनी होतो. मग ही हे संकट आल्यामुळं आणि ते खचून गेले असतील आणि मग 102 वर्षी वडील जातात. आणि ज्यावेळी जलालुद्दीन जातो त्यावेळी त्यांच्या वडिलांचं वय 100 वर्ष असतात. आता अब्दुल कलामांनी शेवटी या प्रकरणामध्ये सांगितलं आहे की या व्यक्ती ज्या आहेत आई वडील बहीण जलालुद्दीन समसुद्दीन या सगळ्या व्यक्ती माझ्यासाठी सूर्याप्रमाणे मला प्रकाश देत राहिल्या, म्हणजे मार्गदर्शन करीत राहिल्या आणि मी आज जो काही आहे तर त्यांनी माझा हात धरला, त्यावेळी लहानपणी त्यांनी माझा हात धरला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात सांगितलेले आहे माझ्या जीवनामध्ये जर मला विचारलं की पहिला मार्गदर्शक कोण तर तो आहे अहमद जलालुद्दीन त्यांचा अत्ते भाऊ. आता संवादमध्ये पण आपण बघितलं वांसेवाचा सांगितलं की नाही त्यामध्ये की जी आपल्या जवळची माणसं आहेत त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे की आपले वडील काम कसे करतायत, त्यानंतर आपले नातेवाईक असतील मामा मावशी काका हे सगळे जे आहेत ते सगळे आपण फक्त गप्पाच मारायचे आणि एन्जॉय करायचं असं नाही, प्रत्येक जण कसं बोलतोय कसं वागतंय हे आपण बघितलं पाहिजे. जे ज्याच्याचे आपले विचार होत आहेत त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. आता शाळेमध्ये सुद्धा वर्गमित्र पण असे पाहिजे की ज्यांच्यामुळे काहीतरी आपल्याला चांगल्या सवयी लागतील, नाहीतर ज्या मुलांची संगती चांगली नाही त्यांची संगती करली तर काय होणार आहे, फायदा होईल का नाही, म्हणून संगती सुद्धा आपली चांगली पाहिजे. चांगल्या लोकांचा सहवास लागल्यानंतर आपल्यामध्ये पण बदल.